आणि आता जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी महत्त्वाची. टीईटी पेपर फुटी प्रकरणी सुनील कायंदेवर झालेले आरोप हे खोटे असल्याचा दावा सुनील कायंदेच्या पत्नी आणि वडिलांनी केलाय. पेपर फुटीच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये जालन्यातील प्राध्यापक सुनील कायंदेचाही उल्लेख आहे आणि यामध्ये कायंदेवर आरोप करणारी व्यक्ती ही आपला भाचा असल्याची प्रतिक्रिया सुनील कायंदेच्या वडिलांनी केली आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून त्यानं हे खोटे आरोप केल्याचा दावा सुनील कायंदेचे वडील आणि पत्नीनं केलेला आहे. आरोप करणारा हा सरांचा आत्याचा मुलगा आहे. त्याने आमच्यावर असं टीईटीचा घोटाळा याचे आरोप केलेले आहेत आमच्यावर आणि आमचा त्याचा काहीही संबंध नाही. टीईटी घोटाळ्याशी आमचा काहीही संबंध नाही. त्याने असे आरोप केलेले याने टीईटीमध्ये घोटाळा केलेला आहे हे आमच्या आम्हाला माहिती नाही काहीच नाही आणि सगळे आरोप खोटे आहेत. आर्थिक व्यवहार त्याला आम्ही पैसे दिले नाहीत. त्याला नेहमीकरता पैसे मागायचा देऊ द्या आम्हाला 5,000 द्या 10,000 द्या 1,00,000. आम्ही त्याचा व्यवहार केला नाही. हा माणूस लबाड आहे आणि त्यामुळं त्याने त्या द्वेषापोटी आमच्यावर त्यांनी खोटे आरोप केले. सह्याद्रीची उंची म्हणजे